नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पाहणार आहोत जुलै महिन्यातल्या संपूर्ण चालू घडामोडी बघा लेक्चरला ले सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील आणि यापूर्वीचे जर लेक्चर तुम्ही अटेंड केले नसतील तर तुम्ही हे लेक्चर पूर्णपणे पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जुलै महिन्यातल्या पूर्ण चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स एकाच व्हिडिओमध्ये मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे अलीकडे कोणत्या राज्यात प्लॅटिना प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे असं विचारलंय तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत एक कर्नाटक दोन केरळ तीन महाराष्ट्र आणि चार ओडिसा तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात जगातील सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी टेस्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच प्लॅटिना प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आता हे मॅपमध्ये आहे महाराष्ट्र बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे गुजरात मध्य प्रदेश पूर्वेला आहे छत्तीसगड दक्षिणेला आहे तेलंगणा आणि कर्नाटक गोवा आणि पश्चिमेला अरबी समुद्र लाभलेला आहे महाराष्ट्राला बघा महाराष्ट्राची जी, जी स्थापना आहे किंवा महाराष्ट्राला जो राज्याचा दर्जा, दर्जा मिळाला तो मिळाला एकोणीसशे साठला राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर त्याच्यानंतर बघा जिल्हे आहेत छत्तीस राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री आहेत श्री उद्धव ठाकरे जे की शिवसेनेचे मेंबर आहेत त्याच्यानंतर बघा विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर राज्यसभेमध्ये एकोणीस आणि लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस मेंबर्स आहेत महाराष्ट्राचे क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर भारतामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच यादीत राजस्थानचा पहिला आणि मध्य प्रदेशचा दुसरा नंबर लागतो त्याच्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आपला महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारतामध्ये पहिला नंबर यूपीचा लागतो त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राबद्दल काही करंट अपडेट पाहूयात मोफत आरोग्य विमा पुरवणारे देशातील पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राला महाराष्ट्र घोषित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसपदी न्यायाधीश दीपमकर दत्ता यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची देखील नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार महाराष्ट्र हे पंधरावं राज्य येते आणि त्याच यादीत एक नंबरला केरळ येते आणि लास्टला म्हणजे छत्तीस नंबरला बिहार येतं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार महाराष्ट्राचा पंधरावा क्रमांक लागतो आणि त्याच्या यादीत केरळ पहिल्या नंबरला आहे आणि लास्टला म्हणजे छत्तीस नंबरला बिहार येतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा साक्षरता दर जो साक्षरता दर जर बघायचा झाला तर ब्याऐंशी पॉईंट चौतीस इतकं आहे महाराष्ट्राचा आणि लिंग गुणोत्तरानुसार जर बघायचं झालं तर नऊशे एकोणतीस दर हजारी पुरुषामागे इतकं लिंग गुणोत्तर आहे महाराष्ट्राचं बघा जर भौगोलिकदृष्ट्या बघायचं झालं तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेखरू राज्य आहे हरियाल राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मन राज्य फुल आहे जारूळ आणि राज्यवृक्ष आहे आंबा त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील महत्वाच्या काही नद्या आहेत ते पाहूया महाराष्ट्रामध्ये गोदावरी भीमा आणि कृष्णा ह्या महत्वपूर्ण नद्या आहेत त्याच्यानंतर तापी आणि पुरणेचे खोरे आणि वर्धा आणि वैनगंगेचे खोरे या सगळ्या नद्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण जे आहे ते आहे अंबोली जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं जर आपण दक्षिण भारताचा विचार करायला गेलो तर दक्षिण भारतामध्ये आगुंबे हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे जे की कर्नाटकमध्ये आहे आणि जर पूर्ण भारताचा जर विचार करायला गेलं तर पूर्ण भारतामध्ये येथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो जे की मेघालयामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे राष्ट्रीय स्मारकास नुकसान पोहोचवणाऱ्या कोणत्या देशाने दहा वर्षापर्यंतची शिक्षा संमत केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत एक फ्रान्स दोन जर्मनी तीन कुवेत आणि चार अमेरिका तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार अमेरिका बघा सध्या अमेरिकेमध्ये बरेच विरोधी प्रदर्शन आंदोलन चालू आहेत तर त्या दरम्यान नागरिक राष्ट्रीय स्मारकांना नुकसान पोहोचवत आहेत म्हणून या देशाने जे कोण नागरिक स्मारकाच राष्ट्रीय स्मारकास, स्मारकास नुकसान पोहोचवणार त्या लोकांना दहा वर्षाची शिक्षा संमत केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता मॅपमध्ये आहे हे अमेरिका बघा अमेरिकेची जी राजधानी आहे ती आहे वॉशिंग्टन डी सी राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि स्वातंत्र्य जे मिळाले अमेरिकेला ते मिळाले चार जुलै सतराशे शहात्तरला बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जर बघायचं झालं तर अमेरिका हा पंधरावा देश येतो आणि त्याच्या आधीत भारताचा एकशे एकोणतीसावा नंबर लागतो विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचं जे चलन आहे ते आहे यू एस डॉलर आणि तिथल्या क्षेत्रफळ खूप मोठं असल्यामुळे तिथे चार टाईम झोन पडलेले आहेत गव्हर्मेंटच्या कन्व्हिनियन्सनुसार पण भारताचं तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये एकच टाइम झोन आहे जो की ग्रीनविच मेन टाइमच्या साडेपाच तास पुढं आहे बघा भारताचं जे मेन रेखावृत्त आहे ते साडेब्याऐंशी साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त आहे ते मिर्जापूर यू पी या सिटीमधून क्रॉस होतं ज्याच्यावरती आपला इंडियन स्टँडर्ड टाईम डिसाईड झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा अमेरिकेबद्दल थोडा करंट अपडेट काय आहेत अमेरिकेने डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे त्याच्यानंतर ओपन स्काय टीमधून देखील अमेरिका बाहेर पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा यू एस स्टॉक एक्सचेंजमधून चायनीज कंपनीला बाहेर काढलेला आहे अमेरिकेने आणि राष्ट्रीय स्मारकांना इजा पोहोचवणाऱ्यांना दहा वर्षापर्यंतची शिक्षा देखील संमत केलेली आहे आणि यु एसने महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकींवरती देखील बंदी घातलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे के संजिता चानू यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर तुमचं दिलेल्या पर्यायपैकी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन भारोत्तुलन भारोत्तुलन म्हणजेच वेटलिफ्टिंग बघा के संजिता चानू यांचा जो जन्म आहे तो एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाला आहे आणि मणिपूर येथे झाला आहे त्यांचा जन्म आणि दोन हजार चौदाला त्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा आणि दोन हजार अठराला गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा या खेळाचा विजेत्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि त्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात खेळतात विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एस सी ओच्या आठ आश्चर्यांच्या यादीत भारतातील कोणत्या वास्तूचा समावेश झाला आहे आणि तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी योग्य उत्तर आहे तीन स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा शांघाई सहकार्य संघटनेच्या यादीमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश झालेला आहे तर बाकीची आठ सात आश्चर्य कोणती कोणती आहेत एस सी ओची ती पाहूया पहिला आहे तमलगीचा भूप्रदेश जो की कझाकिस्तानमध्ये आहे त्याच्यानंतर आहे पोई कलान कॉम्प्लेक्स जी की उझबेकिस्तानमध्ये आहे त्याच्यानंतर आहे डॅमिंग पॅलेस जे की चीन मध्ये आहे त्याच्यानंतर आहे नवरोज पॅलेस जे की तजाकिस्तान मध्ये आहे आणि इसक कुल तलाव आहे किर्गिस्तान मध्ये मुघल घराण्याचा वारसा जो आहे तो पाकिस्तान मध्ये आहे आणि द गोल्डन रिंग आहे ती रशियामध्ये आहे आणि आता आठवं आश्चर्य जे आहे ते आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जे की आपल्या भारतामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया हा जो तुम्हाला स्टॅच्यू दिसतोय तो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जो की सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे आणि जो आहे नर्मदा या नदीवरती आणि गुजरात या जिल्ह्यामध्ये आहे रचनाकार आहे त्याचे रामसुतार ज्यांना पद्मश्री अवॉर्ड देखील भेटलेला आहे आणि या पुतळ्याची उंची जी आहे ती एकशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे आणि हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जर उल्लेख निघालाय तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया सरदार वल्लभभाई पटेलांचा जो जन्म आहे तो आहे एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर साली झालेला आहे आणि ते भारताचे पहिले उप पंतप्रधान व पहिले गृहमंत्री होते त्याच्यानंतर बघा एस ओबद्दल थोडक्यात माहिती पाहूया एस ओ म्हणजेच शांघाई सहकार्य संघटना किंवा आपण त्याला शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन देखील म्हणतो पहिल्यांदा एस ओचं नाम नाव शांघाई फाईव्ह असं होतं एकोणीसशे शहाण्णवला आणि त्याच्यामध्ये पाच देशांचा समावेश होता पण दोन हजार एक साली बाकीच्या देशांचा समावेश झाल्यामुळे त्याचं नाव नामकरण शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन असं करण्यात आलं बघा सदस्य देश देश जे आहेत एस ओचे ते आहेत आठ ज्याच्यामध्ये आपला भारताचा देखील समावेश होतो हेडक्वार्टर आहे त्याचं बीजिंग चीन येते आणि भारत व पाकिस्तानचा जो समावेश आहे तो दोन हजार सतराला ला झालेला आहे एससीओ मध्ये आणि महासचिव आहेत चे वाल्दिमीर नोरोवो आपल्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा नुकतीच सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड झालेली आहे असं तुम्हाला विचारल्याने तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक ए पी माहेश्वरी पी माहेश्वरी यांचे सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून निवड झालेली आहे बघा सी आर पी एफची जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणचाळीसला झाली आहे आणि हे जे खातं आहे ते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं ज्याचं हेडक्वॉर्टर न्यू दिल्ली येथे आहे काम काय आहे बघा सी आर पी एफचं कायदा व सुव्यवस्था आणि विद्रोह निरं नियंत्रण करणे हे सी आर पी एफचं काम आहे आता ए एपी महेश्वरींबद्दल थोडक्यात माहिती पाहूया ए पी माहेश्वरी जे आहेत ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या तुकडीचे आय पी एस अधिकारी आहेत आणि केंद्रीय गृह हो मंत्रालयात वी, ते विशेष सचिव म्हणून कार्यरत होते त्याच्यानंतर बघा या पूर्वीचे जे महासंचालक होते ते होते आर आर भटनागर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिण मध्य रेल्वेने कोणत्या बँकेसोबत रेल्वे, रेल्वे स्टेशनवर डोअर स्टेप बँकिंगच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केला आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन एस बी आय बघा एस बी आयसोबत दक्षिण मध्य रेल्वेने डोअर स्टेप बँकिंगच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केलेला आहे डोअर स्टेप बँकिंग काय आहे बघा प्रत्येक रेल्वे स्थानकावरती एस बी आयच्या बँकेच्या शा शाखा निर्माण करण्यात आलेल्या आहेत मग त्या दरम्या त्या दिवशी त्या रेल्वे स्थानकावरती चलन स्वरूपात जी काही रक्कम त मिळणार आहे ती रक्कम डिरेक्टली त्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अशी ही जी सुविधा आहे ती पाचशे पंच्याऐंशी रेल्वे स्थानकावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा आता एसबीआय बद्दल थोडक्यात माहिती पाहूया एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ती काही स्थानिक बँका मर्ज करून बनवण्यात आलेली आहे बघा अठराशे सहाला ला बँक ऑफ कॅलकटा अठराशे चाळीसला बँक ऑफ बॉम्बे आणि अठराशे त्रेचाळीसला बँक ऑफ मद्रास ह्या बँका मर्ज करून एकोणीसशे एकवीसला एक ला इम्पेरियल बँक ऑफ इंडिया तयार करण्यात आलेली होती आणि एक जुलै एकोणीसशे एक पंचावन्नला याचं रूपांतर SBI या बँकेमध्ये करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा भारतीय रेल्वेचा उल्लेख आला तर भारतीय रेल्वेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया भारतातली जी पहिली रेल्वे आहे ती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला बोरिबंदर ते ठाणे या दरम्यान चौतीस किलोमीटरच्या अंतरा दरम्यान दोडलेली आहे आणि डब्यांची नावं होती साहेब सिंध आणि सुलतान बघा सध्याचे जे रेल्वे मंत्री आहेत ते आहेत पियुष गोयल आणि बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की स्वातंत्र्य भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण तर ते होते जॉन मथाय आता बघा भारतीय रेल्वे विभाग पाहूया मध्य रेल्वेचा जो विभाग आहे तो आहे मुंबई सी एस एम टी येथे त्याच्यानंतर उत्तर रेल्वेचा जो विभाग आहे तो दिल्ली येथे आहे पूर्वोत्तर रेल्वे गोरखपूर उत्तर प्रदेश येथे आहे त्यानंतर पूर्वोत्तर सीमा रेल्वेचे जे काही मुख्यालय आहे ते गुवाहाटी आसाम येथे येते पूर्व रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते कोलकाता पश्चिम बंगाल येथे येते त्याच्यानंतर दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता पश्चिम बंगाल दक्षिण रेल्वे चेन्नई तमिळनाडू पश्चिम रेल्वे मुंबई चर्च गेट येते आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते हुबळी कर्नाटक येथे येते उत्तर पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते येते हुबळी कर्नाटक येते उत्तर पश्चिम रेल्वेचं जे काही मुख्यालय आहे ते जयपूर राजस्थान येथे येते त्याच्यानंतर पश्चिम मध्य रेल्वेचं जबलपूर मध्य प्रदेश उत्तर मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते प्रयागराज उत्तर प्रदेश येथे येते विद्यार्थी मित्रांनो प्रयागराजलाच पूर्वी अलाहाबाद असं देखील म्हटलं जात होतं त्याच्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते बिलासपूर छत्तीसगड येथे आहे पूर्व किनारी रेल्वे भुवनेश्वर उडिसा पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर बिहार आणि मेट्रो रेल्वे कोलकाता पश्चिम बंगाल येथे मुख्यालय आहे त्याच्यानंतर बघा दक्षिण किन किनारी रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आणि लास्टला दक्षिण मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते सिकंदराबाद तेलंगणा येथे येत येतं विद्यार्थी मित्रांनो आपल्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने हमारा घर हमारा विद्यालय अभियान सुरू केलं आहे असं तुम्हाला विचारलंय आणि योग्य विद्यार्थी मित्रांनो एक मध्य कॉलेजेस बंद आहेत तर मुलांचे शैक्षणिक अभियान सुरू करून या अंतर्गत घरामध्येच शाळेसारखे वातावरण तयार करून मुलांना शिकवले जावे यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे मध्य प्रदेशने तर बघा हे आहे मॅप मध्ये महाराष्ट्र ज्या सॉरी मध्य प्रदेश ज्याच्या उत्तरेला आहे राजस्थान आणि यू पी पूर्वेला आहे छत्तीसगड दक्षिणेला आहे महाराष्ट्र आणि पश्चिमेला आहे गुजरात बघा मध्य प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे भोपाळ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल त्याच्यानंतर बघा सी मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंगजी चौहान जे की बीजेपीचे मेंबर आहेत आणि विधानसभेमध्ये दोनशे तीस मेंबर्स आहेत मध्य प्रदेशचे आता मध्य प्रदेशमध्ये बरेच अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं आहेत तर ती कोणती कोणती आहेत ते पाहूया माधव राष्ट्रीय उद्यान आणि विहार राष्ट्रीय उद्यान ही दोन प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहेत मध्य प्रदेशमध्ये आणि त्याच्यानंतर बरेच व्याघ्र प्रकल्प आहेत तिथला काना व्याघ्र प्रकल्प खूप प्रसिद्ध आहे ज्याच्याबद्दल बरेच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर अजून कोणते कोणते व्याघ्र प्रकल्प आहेत ते पाहूया पेंच व्याघ्र प्रकल्प बांधवगड व्याघ्र प्रकल्प पन्ना व्याघ्र प्रकल्प सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि संजय दुबरी व्याघ्र प्रकल्प हे काही महत्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्यानंतर मध्य प्रदेशबद्दल थोडा करंट अपडेट पाहूयात विद्यार्थी मित्रांनो बघा संकल्प योजना मध्य प्रदेशने राबवलेली आहे वरिष्ठ नागरिकांसाठी त्याच्यानंतर जीवन योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत महिला मास्क बनवणार आहेत आणि ते अकरा रुपये विकणार आहेत आणि रोको टोको अभियाना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी जे विना मास्क फिरणार आहेत त्यांना हे मास्क वीस रुपयामध्ये देणार देण्यात येणार आहेत आणि हे मास्क कोणते असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जे की जीवनशक्ती योजनेअंतर्गत महिलांनी बनवलेले असणार आहेत त्याच्यानंतर बघा रोजगार सेतू योजना जी राबवलेली आहे मध्य प्रदेशने ती कुशल मजुरांसाठी राबवण्यात आलेली आहे आणि मध्य प्रदेशने आसपास ही हेल्पलाईन देखील सुरू केलेली आहे आत्महत्या रोखण्यासाठी मध्य प्रदेशबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट जर बघायची झाली तर सर्वात खराब शिशुमृत्यू दर जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये आढळून येतो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे कोविड वॉरियर क्लबची स्थापना केली आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्य सरकारने अलीकडे कोविड वॉरियरची वॉरियर क्लबची स्थापना केलेली आहे बघा कोरोना रोगातून मुक्त झालेल्या लोकांना कोरोना विरोधाच्या लढाईत समावेश करून घेण्यासाठी ही कोविड वॉरियर क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे आता हे आहे पश्चिम बंगाल मॅपमध्ये ज्याच्या उत्तरेला आहे नेपाळ सिक्कीम आणि भूटान त्याच्यानंतर पश्चिमेला आहे बिहार आणि झारखंड दक्षिणेला आहे उडिसा आणि बंगालचा उपसागर इकडे आहे बांगलादेश आणि आसाम बघा पश्चिम बंगालला जो राज्याचा दर्जा, दर्जा मिळाला आहे तो एकोणीसशे पन्नासला ला मिळाला आहे आणि राजधानी आहे कोलकाता राज्यपाल आहेत जगदीप धनखर आणि सीएम आहेत ममता बॅनर्जी ज्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या मेंबर आहेत विधानसभेमध्ये दोनशे पंच्याण्णव मेंबर्स आहेत पश्चिम बंगालचे आता बघा राष्ट्रीय उद्यानं देखील तिथे आहेत तर राष्ट्रीय उद्याने कोणते कोणते आहेत ते बघूया आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान बरेच वेळेला परीक्षेमध्ये विचारलं जातं जे की बंगालच्या वाघासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर बुक्सा राष्ट्रीय उद्यान जे की वाघासाठीच प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर बघा गोरुमारा राष्ट्रीय उद्यान देखील आहे ब बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर अभयारण्य बघा जलदपारा चापमारी आणि महारनंदा ही काही अभयारण्य देखील आहेत पश्चिम बंगालमध्ये आणि प्रमुख नद्या तिथल्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघ्या गंगा भागीरथी ब्राह्मणी दामोदर हल्दिया आणि तिस्ता ह्या काही नद्या पश्चिम बंगालला लाभलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच पहिला पी सी महालनोबी जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं विचारलंय बघा हा पी सी महालनोबी जीवन गौरव पुरस्कार आहे तो केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून दिला जातो जो पहिला गौरव पुरस्कार आहे तो मिळालेला आहे आर माजी गव्हर्नर डॉक्टर सी रंगराजन यांना बघा पी सी महालनोबीस यांचा जन्मदिवस आहे एकोणतीस जून आणि त्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि पी सी महालनोबीस यांना फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स असं देखील म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो बघा हे जे इमेज मध्ये तुम्हाला दिसत आहेत ते आहेत डॉक्टर सी रंगराजन आणि हे खूप मोठं बरेच वेळेला विषयी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्यांना एवढा मोठा पुरस्कार मिळाला तर या परीक्षेमधील देखील त्यांच्याविषयी प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे तर त्यांच्या काही अचीवमेंट बघूया बघा डॉक्टर सी रंगराजन जे आहेत ते डेप्युटी गव्हर्नर राहिलेले आहेत आर बी आय चे एकोणीसशे ब्याऐंशी पासून एक्क्याण्णवच्या दरम्यान त्याच्यानंतर नियोजन आयोगाचे सदस्य देखील हो आयो ते होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवच्या दरम्यान एकोणीसावे आर बी आय गव्हर्नर राहिलेले आहेत ते ब्या एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी नहीं, एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीनच्या दरम्यान काम पाहिलेलं आहे बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून दोन हजार तीन ते चार या साली त्यांनी काम पाहिलेलं आहे राज्यसभेचे सदस्य देखील ते राहिलेले आहेत दोन हजार आठ ते दोन हजार नऊच्या दरम्यान आणि पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे दोन हजार नऊ ते चौदाच्या दरम्यान आणि त्यांना दोन हजार पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा नुकतीच भारताची पहिली प्लाझ्मा बँक कोठे उघडली गेली आहे असं तुम्हाला विचारलंय तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन दिल्ली दिल्ली येथे भारतातील पहिली प्लाझ्मा बँक उघडलेली आहे बघा कोरोना पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत ते बरे झाल्यानंतर त्यांच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो पॉझिटिव्ह व्यक्तीच्या रक्तात सोडला जातो याला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात आणि ती प्लाझ्मा बँक जी आहे ती दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये दिल्ली ज्याच्या तिन्ही बाजूला हरियाणा आहे आणि पूर्वेला यू पी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दिल्ली दिल्लीला कलकत्त्यावरून राजधानी दिल्लीला लॉर्ड हॅडिंग्ज यांनी एकोणीसशे अकराला आणलेली आहे आणि दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो आहे तो एकोणीसशे छप्पन्नला मिळाला आहे आणि नॅशनल कॅपिटल टेरिटोरी ऑफ दिल्ली म्हणून तिला दिल्लीला एकोणीसशे ब्याण्णवला दर्जा मिळालेला आहे आणि दिल्लीची जी राजधानी आहे ते आहे दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत अनिल बैजल मुख्यमंत्री आहे जे आहेत दिल्लीचे ते आहेत अरविंद केजरीवाल जे की आम आदमी पार्टीचे मेंबर आहेत त्याच्यानंतर बघा दिल्लीला बरीच ऐतिहासिक स्थळं लाभलेली आहेत पर्यटन स्थळं म्हणून तर ती कोणती कोणती आहेत ते बघूया हुमायूचा मकबरा अक्षरधाम मंदिर लोटस मंदिर इंडिया गेट आणि कुतुब मिनार ही काही पर्यटन स्थळं आहेत दिल्लीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा अलीकडे कोणत्या बँकेने शेतकऱ्यांसाठी ई किसान धन ॲप सुरू केले आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन एच डी एफ सी बँक बघा एचडीएफसी बँकेने ई किसान धन ॲप सुरू केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की शेतकरी बांधवांना बँकेच्या सेवा उपभोगता येण्यासाठी ई किसान धन ॲप सुरू केलेला आहे बघा एच डी एफ सी बँकेबद्दल माहिती ही खाजगी क्षेत्रातील बँक आहे जिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला आणि हेडक्वार्टर आहे मुंबई येथे आणि संचालक जे आहेत एच डी एफ सी बँकेचे ते आहेत आदित्य पुरी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नुकतेच नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारले आणि तुम्हाला तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक श्रीकांत माधव वैद्य हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत बघा आय ओ सी म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे ती सार्वजनिक क्षेत्रातील भारताच्या मालकीची कंपनी आहे जिची स्थापना जी आहे ती एकोणीसशे एकोणसाठला ला झाली आहे हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्लीमध्ये आणि सेवा बघा इंडियन ऑइल कुठे कुठे देते भारत श्रीलंका आणि मॉरिशियस या ठिकाणी सेवा देते इंडियन ऑइल कंपनी जी इंडियन ऑइल ऑइल जी कंपनी आहे ती महारत्न दर्जाची कंपनी आहे आणि भारतामध्ये कंपनीज ज्या आहेत त्या महारत्न मिनीरत्न आणि नवरत्न अशा कॅटेगराईज केलेल्या के आहेत तर भारतामध्ये अशा दहा महारत्न कंपनीज आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूयात बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये दहा महारत्न त्याच्यानंतर चौदा नवरत्न आणि चौऱ्याहत्तर मिनी रत्न कंपनी आहेत तर आपण दहा मिन महारत्न कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया बघा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी त्याच्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ओ एन जी सी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बेल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एच पी सी एल कोल इंडिया लिमिटेड सी आय एल गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल अँड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पॉवर ग्रीड या काही महारत्न कंपनी आहेत भारतामध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच आय सी सीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलंय तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन इम्रान ख्वाजा इम्रान ख्वाजा यांना आय सी सीच्या च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलेला आहे किंवा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे कारण आय सी सीचे -सी चे अध्यक्ष होते शशांक मनोहर यांनी राजीनामा दिलेला आहे म्हणून बघा आय सी सी बद्दल बघूया आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ज्याची स्थापना आहे एकोणीसशे नऊला ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर दुबई येथे आहे आणि सीईओ जे आहेत ते आहेत मनु सहानी आपल्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नुकतेच संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम स्वरूपाचे प्रतिनिधी म्हणून कोणाला नियोजित केले आहे असं तुम्हाला विचारले आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार इंद्रमणी पांडे यांना भारताचे कायम स्वरूपाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले आहे संयुक्त राष्ट्रातील बघा इंद्रमणी पांडे जे आहेत ते एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय एफ एस अधिकारी आहेत आता आपण युनायटेड नेशन्सबद्दल बघूया युनायटेड नेशन्सला आपण संयुक्त राष्ट्र असं म्हणतो ज्याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे पंचेचाळीसला झाली आहे हेडक्वॉर्टर आहे न्यूयॉर्क येथे आणि सदस्य देश एक आहेत एकशे त्र्याण्णव महासचिव जे आहेत त्याचे ते आहेत अँटोनिया गुंटारेस आता बघा युनोच्या काही कार्यालयीन भाषा आहेत त्या कार्यालयीन सहा भाषा आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघूया अरेबियन चायनीज इंग्लिश फ्रेंच रशिया आणि स्पेन ह्या काही युनोच्या कार्यालयीन भाषा आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा अलीकडे कोणत्या राज्याला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहे असं तुम्हाला विचारलंय आणि तुझं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार नागालँड नागालँडला विद्यार्थी मित्रांनो सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आता हे आहे मॅपमध्ये नागालँड बघा ज्याच्या उत्तरेला आहे अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर पश्चिमेला आहे आसाम आणि दक्षिणेला आहे मणिपूर आणि पूर्वेला म्यानमार आहे बघा नागालँडला जो राज्याचा दर्जा आहे तो मिळाला एकोणीसशे त्रेसष्टला ला राजधानी आहे कोहिम राज्यपाल आहेत आर एन रवी सी एम आहेत तिथले रिवो जे की नॅशनल डोमेस्टिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये साठ राज्यसभेमध्ये एक आणि लोकसभेमध्ये एक मेंबर आहेत नागालँडचे त्याच्यानंतर बघा सर्वाधिक उंचीचे शिखर आहे सारामती ज्याची उंची आहे तीन हजार आठशे सव्वीस मीटर इतकी आणि म्यानमार आणि भारत या देशातील नैसर्गिक सीमा सारामती पर्वतामुळे लाभ लाभलेली आहे त्याच्यानंतर नागालँडमध्ये नागा पर्वत, नागा पर्वत रांगा देखील आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा यंदाचा नटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे असं तुम्हाला विचारले उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक रत्नाकर यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर जीवन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे हा जो पुरस्कार आहे तो राज्य शासनामार्फत देण्यात येतो आणि ज्याचं स्वरूप आहे पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह आणि हा जो पुरस्कार आहे तो सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येतो आणि यंदाचा जो पुरस्कार आहे तो सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे बघा दिवंगत साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांना हा पुरस्कार लॉकडाऊन पूर्वीच जाहीर झालेला होता मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांना हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे आता बघा रत्नाकर मतकरी कोण आहेत त्यांचा ज जन्म जो आहे तो एकोणीसशे अडतीसला ला झालाय मुंबई येथे आणि त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत ते कोणते कोणते मिळालेत बघूया दादासाहेब फाळके पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशीला ला मिळालाय त्यांना माझं घर माझं संसार या चित्रपटाच्या लेखनासाठी त्याच्यानंतर व्ही व्ही शिरवाडकर पुरस्कार आहे नाटक लेखनासाठी आणि संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार दोन हजार तीनचा दोन हजार तीन चारचा हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य राज्य सरकारने प्रसिद्ध श्रावणी मेळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन झारखंड झारखंड राज्य सरकारने प्रसिद्ध श्रावणी मेळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा जो श्रावणी मेळा आहे तो बैद्यनाथ देवघर जे की झारखंड मध्ये आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तिथे होणार होता आणि हे आहे मॅपमध्ये झारखंड ज्याचा उत्तरेला आहे बिहार पश्चिमेला आहे यूपी आणि छत्तीसगड दक्षिणेला आहे ओडिसा आणि पूर्वेला आहे पश्चिम बंगाल बघा झारखंडला जो राज्याचा दर्जा आहे तो दोन हजारला मिळाला आहे दोन हजार साली मिळाला आहे त्याच्यानंतर राजधानी आहे रांची आणि मोठे शहर आहे झारखंडमधलं जम जमशेदपूर जे की सुवर्ण रेखा नदीच्या काठी वसलेलं आहे त्याच्यानंतर राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्म आणि सी एम आहेत हेमंत सोरेन जे की झारखंड मुक्ती मोर्चाचे मेंबर आहेत त्याच्यानंतर विधानसभेमध्ये एक्क्याऐंशी राज्यसभेमध्ये सहा आणि लोकसभेमध्ये चौदा मेंबर्स आहेत झारखंडचे बघा भारताला मिळणाऱ्या खन... भारतामध्ये मिळणाऱ्या खनिज संपत्तीपैकी एकूण चाळीस टक्के खनिज संपत्ती ही झारखंड मध्ये सापडते आणि छोटा नागपूर या पठारावरती सापडते त्याच्यानंतर तिथल्या महत्त्वाच्या काही नद्या आहेत त्या आहेत दामोदर ब्राह्मणी सुवर्ण रेखा आणि सोन ह्या काही महत्वाच्या नद्या आहेत झारखंड मधल्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स अलीकडे कोणत्या राज्याने दिल्लीनंतर प्लाझ्मा बँक स्थापनेची घोषणा केली आहे आणि आमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन आसाम आसाम या राज्याने दिल्लीनंतर प्लाझ्मा बँक स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये आसाम बघा मॅप आसामच्या पश्चिमेला आहे पश्चिम बंगाल त्याच्यानंतर उत्तरेला आहे भूटान आणि अरुणाचल प्रदेश आणि पूर्वेला आहे नागालँड मणिपूर आणि दक्षिणेला आहे मिझोरम त्रिपुरा आणि मेघालया बघा राज्याचा दर्जा जो आहे आसामला तो मिळाला आहे एकोणीसशे पन्नासला त्याच्यानंतर राजधानी आहे दिसपूर राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि सी मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल जे की बी जे पीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे सव्वीस राज्यसभेमध्ये सात आणि लोकसभेमध्ये चौदा मेंबर्स आहेत आसामचे आणि नृत्य नृत्य प्रकार जो आहे तिथला तो आहे बिहू तिथल्या काही प्रमुख नद्या पाहूयात प्रमुख नद्या आहेत ब्रह्मपुत्रा आणि बराक बघा ब्रह्मपुत्रेला तिबेटमध्ये यारलुंग स्टांगपू असं म्हटलं जातं आणि तेच अरुणाचल आणि आसाममध्ये दिहांग या नावाने ओळखलं जातं आणि बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला जमुना या नावाने ओळखलं जातं विद्यार्थी मित्रांनो बघा हे जे आता राज्य सांगितले आहेत ईशान्येकडील ही सात राज्य आहेत त्यांना सेवन सिस्टर्स असं देखील म्हटलं जातं आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच भारताने एल पी जी संयुक्त उद्योग निर्मितीसाठी कोणत्या देशाशी करार केला आहे असं तुम्हाला विचारले आणि योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार बांगलादेश बांगलादेशसोबत भारताने एल पी जी संयुक्त उद्योग निर्मितीसाठी करार केलेला आहे आता बघा एल पी जी म्हणजेच काय लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे ज्याच्यामध्ये इथेनॉल हा ओडोरंट म्हणजेच वास येणारा द्रव्य असतो ज्याच्यामुळे आपल्याला गॅस गळती कळते आता बघूया बांगलादेश हे मॅपमध्ये आहे बांग, बांगलादेश आणि इकडे तुम्हाला बांगलादेशचा पूर्ण नकाशा दिसतोय विद्यार्थी मित्रांनो बघा बांगलादेशची जी राजधानी आहे ती आहे ढाका आणि राष्ट्रपती आहेत अब्दुल हमीद पंतप्रधान आहेत सॉरी प्राईम मिनिस्टर आहेत शेख हसीना त्याच्यानंतर संसद आहे तिथली तिला जातीय संसद असं संबोधलं जातं आणि स्वातंत्र्य जे मिळालं बांगलादेशला ते मिळाले सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानपासून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जर बघायचं झालं तर एकशे पस्तीसावा देश येतो आणि त्याच यादीत भारताला एकशे एकोणतीसावा नंबर मिळालेला आहे आणि बांगलादेश जी आहे ती तिसरी मोठी मुस्लिम कंट्री किंवा मुस्लिम राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो आता बांगलादेशमधल्या प्रमुख नद्या पाहूयात बांगलादेशमध्ये गंगेला पद्मा या नावानं ओळखलं जातं आणि तेच ब्रह्मपुत्र जमुना या नावाने जमुना आणि बांगलादेश मध्ये मेघना ही देखील नदी आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अलीकडे कोणत्या देशाचे पंतप्रधान एडार्ड फिलिपचा राजीनामा दिलेला आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक फ्रान्स या देशाचे जे पंतप्रधान आहेत एडॉर्ड फिलिप यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याचं कारण असं आहे की कोरोना व्हायरसशी लढण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तर आपण बघा हे आहेत एडॉर्ड फिलिप आणि हे जे मॅप मध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे हे जे मॅपमध्ये दिसतंय तुम्हाला हा आहे युरोप आणि युरोपमध्ये हे आहे फ्रान्स फ्रान्स हा युरोप खंडातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश आहे ज्याची राजधानी आहे पॅरिस राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहेत सध्याचे जीन कास्टेकस आणि चलन आहे तिथलं युरो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्य सरकारने आसपास नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन मध्य प्रदेश या राज्य सरकारने आसपास नावाची हेल्पलाईन सुरू केलेली आहे जी की मानसिक तांतता असणाऱ्या लोकांसाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी युजफुल आहे आणि हे आहे मॅपमध्ये मध्य प्रदेश ज्याच्याबद्दल आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन हजार सत्तेत राहण्याची निवडणूक जिंकली आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन रशिया रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन हजार छत्तीस पर्यंत सत्तेत राहण्याची निवडणूक जिंकलेली आहे बघा एक जुलै रोजी रशियामध्ये घटनात्मक सुधारणांवर देशव्यापी मतदान करण्यात आले आणि त्यानंतर ते मतदान व्लादिमीर पुतीन यांनी जिंकून दोन हजार छत्तीसपर्यंत त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे आता बघा हे जे आहे ते मॅपमध्ये आहे रशिया आणि रशियाची राजधानी जी आहे ती आहे मॉस्को पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्तीन आणि राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन बघा रशिया हा क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश आहे तर बाकीचे क्षेत्रफळाच्या बाबतीत कोणत्या देशाचा कितवा नंबर लागतो ते पाहूयात रशिया हा एक नंबरला येतोय दोन नंबरला कॅनडा येतोय तीन नंबरला चीन चार नंबरला यु एस येतोय त्याच्यानंतर पाच नंबरला आहे ब्राझील सहा नंबरला आहे ऑस्ट्रेलिया आणि सात नंबरला आपला भारत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जर बघायचं झालं तर रशिया एकोणपन्नासावा देश येतोय आणि त्याच यादीमध्ये भारताचा एकशे एकोणतीसावा नंबर लागतोय आणि रशियाचं जे काही चलन आहे ते आहे रशियन रुबल आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच संस्कृतमधील पहिला समाचारपत्रिका <inaudible> कार्यक्रम कोणी प्रसारित केला तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन ऑल इंडिया रेडिओ ऑल इंडिया रेडिओने पहिला संस्कृतमधील पहिला समाचार पत्रिका कार्यक्रम प्रसारित केलेला आहे आणि हा दर शनिवारी प्रसारित होणार आहे बघा ऑल इंडिया रेडिओची जी स्थापना आहे ती एकोणीसशे सत्तावीसला झाली आहे आणि हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्ली येते बघा एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तावन्नला आकाशवाणीचं नामकरण करून ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या स्मॉल फायनान्स बँकेने व्हिडिओ के, के वाय सीद्वारे द्वारे खाते उघडण्यास सुरुवात केली आहे तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन इक्विटा स्मॉल फायनान्स बँकने नुकतेच व्हिडिओ के वाय सीद्वारे द्वारे खाते उघडण्यास सुरुवात केलेली आहे बघा भारतामधली पहिली जी स्मॉल फायनान्स बँक आहे ते आहे कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आणि ह्या स्मॉल फायनान्स बँकचा फायदा कोणाकोणाला होतो लघु उद्योग अल्पभूधारक आणि असंघटित क्षेत्र जे आहेत त्यांना या स्मॉल फाय फायनान्स बँकांचा फायदा होतो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे ड्रग डिस्कव्हरी हॅकेथॉन ट्वेंटी ट्वेंटीचा शुभारंभ कोणी केला आहे नंतर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो रमेश पोखरियाल निशंक यांनी ड्रग डिस्कवरी हॅकेथॉन दोन हजार वीसचा शुभारंभ केलेला आहे आणि ते आहेत मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट बघा हे ड्रग डिस्कवरी हॅकेथॉनचा मुख्य उद्देश काय आहे सध्या बरेच चायनीज प्रोडक्टना बॉयकॉट केलं जात आहे तर येणाऱ्या काळात चायनीज जी औषधं येत आहेत त्यांना पर्याय म्हणून बर आपल्या भारतामध्ये नवीन औषधी कंपन्या निर्माण व्हाव्यात आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ड्रग डिस्कवरी ऑफ हॅकेथॉनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ज्युनियर योजना जाहीर केली आहे त्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं तुम्हाला विचारलंय तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन वयवर्ष सोळा ते अठरा या गटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे तर हे विधान चुकीचं आहे वयवर्ष दहा ते बारा या गटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे तर बघा हे जी काय ज्युनियर योजना जाहीर केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात बघा दोन हजार वीस व दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये वयाने लहान असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर केलेली आहे त्याच्यानंतर घोषवाक्य आहे या योजनेचं फिट हे तो हिट हे फिट इंडिया आणि केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा मंत्री किरण रिजिजू हे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच केरळ सरकारने कोरोना विषाणू विषाणूमुळे नोकरी गमावलेल्यांसाठी कोणता प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक ड्रीम केरळ ड्रीम केरळमध्ये बघा विदेशातून नोकरी गमावून आलेले जे नागरिक आहेत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून एका नवीन केरळची उभारणी करण्यासाठी हा प्रोजेक्ट करण्याची घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मॅपमध्ये आहे हे केरळ बघा केरळच्या उत्तरेला आहे कर्नाटक त्याच्यानंतर पूर्वेला आहे तमिळनाडू पश्चिमेला आहे अरबी समुद्र आणि दक्षिणेला आहे हिंदी महासागर बघा केरळला जो राज्याचा दर्जा तो ला ला ला, आहे तो मिळाला एकोणीसशे छप्पन्नला राजधानी आहे तिरुअनंतपुरम राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन जे की सी पी आय एम म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे एक्केचाळीस राज्यसभेमध्ये नऊ आणि लोकसभेमध्ये वीस मेंबर्स आहेत केरळचे त्याच्यानंतर बघा प्रमुख भाषा जी आहे तिथली ती आहे मल्याळम जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता भौगोलिक माहिती केरळमधील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे त्याच्यानंतर त्याची उंची जी आहे ती आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर इतकी आणि केरळला जो किनारपट्टी लाभलेली आहे तिला मलबार किनारपट्टी असं म्हणतात जी की पाचशे ऐंशी मीटर इतक्या लांबीची किलोमीटर इतक्या लांबीची आहे त्याच्यानंतर बघा भारतामधील सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेले जे राज्य आहे ते आहे गुजरात ज्याला सोळाशे किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभलेली आहे जिला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक सीना वेबो ही मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट आहे जिला सोडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे आणि ही सीना वेबो जी मायक्रो ब्लॉग ब्लॉगिंग वेबसाईट आहे ती चीनची आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच जागतिक बँकेने नमामी गंगे कार्यक्रमाअंतर्गत गंगा नदीच्या पुनरुत्पादनासाठी किती दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे दशलक्ष डॉलर्स मंजूर केलेले आहेत जागतिक बँकेने बघा हा जो कार्यक्रम आहे नमामी गंगे याला दोन हजार चौदामध्ये सुरुवात झालेली आहे आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला होता त्याच्यानंतर बघा वीस हजार कोटींचं पॅकेज या कार्यक्रमा आठ राज्यांचा समावेश आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेमध्ये आणि आता बघूया नमामी गंगे हा गंगेला गंगेसाठी कार्यक्रम आहे तर गंगेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया गंगा ही जी नदी आहे तिची एकूण लांबी पंचवीसशे पंचवीस मीटर इतकी आहे आणि किलोमीटर इतकी आहे जिचा उगम गंगोत्री उत्तराखंड येथे झालेला आहे बघा भारत जो आहे तिचा भारत बांगलादेश या दरम्यान आहे आणि भागीरथी येथे अलकनंद भागीरथी नदी आणि अलकनंदा नदी देवप्रयाग येथे एकत्र येतात आणि तिथून तिला गंगा असं संबोधलं जातं आणि गंगा नदी कोणत्या कोणत्या राज्यातून जाते ते पाहूयात उत्तराखंड यूपी बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून गंगा नदी वाहते विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरीज पुरस्कार दोन हजार वीस नुकताच कोणाला देण्यात आला आहे असं विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक कृतिका पांडे यांना शॉर्ट स्टोरीज कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरीज हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा कृतिका पांडे ह्या ज्या आहेत त्या रांची झारखंडच्या आहेत आणि द ग्रेट इंडियन टी अँड स्नेक्स या त्यांच्या पुस्त या याच्यासाठी शॉर्ट स्टोरी स्टोरीसाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आता बघूया कॉमनवेल्थबद्दल थोडक्यात माहिती द कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स म्हणजेच राष्ट्रकुश संघटना जिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासला ला हेडक्वार्टर आहे लंडन के येथे आणि सदस्य देश आहेत चोपन्न चो ज्याच्यामध्ये भारताचा देखील समावेश होतो आणि महासचिव आहेत पॅट्रिशिया स्कॉटलँड आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शाश्वत विकास निर्देशांक भारत कितव्या स्थानी आहे असं तुम्हाला विचारलं तुमचं योग्य उत्तर आहे एकशे सतराव्या स्थानी आहे भारत सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार वीसच्या यादीमध्ये बघा एकशे सहासष्ट देशांच्या यादीत भारताचा एकशे सतरावा क्रमांक आहे आणि त्याच यादीत स्वीडनचा पहिला डेन्मार्कचा दुसरा फिनलँडचा तिसरा आणि फ्रान्सचा चौथा आणि जर्मनीचा पाचवा नंबर लागतो आणि आपला शेजारील देश जो आहे बांगलादेश त्याचा एकशे नऊ आणि पाकिस्तानचा एकशे चौतीसावा क्रमांक लागतो बघा या शाश्वत विकासाचा जो रिपोर्ट आहे जो निर्देशांक आहे त्याच्यामध्ये सतरा ध्येय आणि एकशे एकोणसत्तर लक्ष दिलेले आहेत ज्यापैकी भारताने दारिद्र्य निर्मूलन स्वच्छ पेयजल सभ्य काम आणि आर्थिक वाढ याच्यामध्ये प्रगती करून एकशे सतरावा नंबर मिळवलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच बलराम योजना सुरू केली आहे असं तुम्हाला आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक उडिसा या राज्य सरकारने भूमिहीन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्हावा यासाठी बलराम योजना सुरू केलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये उडिसा बघा ओडिशाच्या उत्तरेला हे आहे झारखंड आणि पूर्वे पश्चिमेला आहे छत्तीसगड दक्षिणेला आहे आंध्र प्रदेश आणि उत्तरेला उत्तरे आहे उत्तरेला आहे पश्चिम बंगाल आणि पूर्वेला आहे बघा उडीसाला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे छत्तीस ला आणि राजधानी आहे भुवनेश्वर बघा भुवनेश्वर हे जे ठिकाण आहे ते आहे कलिंगा युद्धाचे ठिकाण जे की अशोका आणि कालिंगा या साम्राज्यांच्या मध्ये खेळण्यात खेळलेलं आहे त्याच्यानंतर राज्यपाल आहेत गणेश गणेशी लाल आणि मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक जे की बी जे डी बीजू जनता दलाचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे सत्तेचाळीस राज्यसभेमध्ये दहा आणि लोकसभेमध्ये एकवीस मेंबर आहेत ओडिसाचे आणि चिल्का सरोवर जे आहे ते पाण्याचं सरोवर आहे ओडिसामध्ये आणि महत्त्वाच्या नद्या आहेत सुवर्णरेखा ब्राह्मणी आणि महानदी आणि नंदन कनान हे राष्ट्रीय उद्यान देखील तिथलं प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा अलीकडेच सीबीएसई बोर्डाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षणासाठी कोणासोबत करार केला आहे असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन फेसबुक सी बी एस ई बोर्डने फेसबुकबरोबर सहकार्य करार केलेला आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मोफत प्रशिक्षणासाठी आता बघूया सी बी एस सी बोर्डबद्दल बघूया सी बी एस सी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ज्याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे बासष्टला झाली आहे हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्ली येथे आणि प्रमुख आहेत मनोज आहुजा बघा काम काय आहे सी बी एस बोर्डचं सरकारी आणि खाजगी शाळांवर नियंत्रण व सहचालन करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे त्याच्यानंतर फेसबुकबद्दल माहिती बघूयात फेसबुकची जी, जी स्थाप आहे ती आहे दोन हजार चार सालची आणि संस्थापक आहेत आणि मार्क झुकरबर्ग आणि हेडक्वार्टर आहे जे की सीईओ पण आहेत आणि हेडक्वॉर्टर आहे कॅलिफोर्निया एस येथे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे आत्मनिर्भर भारत व ॲप इनोव्हेशन चॅलेंज कोणी लॉन्च केलं आहे असं तुम्हाला विचारले तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो श्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व ॲप इनोव्हेशन चॅलेंज लॉन्च केलेले आहे बघा उद्देश काय आहे याच्या पाठीमागचा सध्या बरीच चायनीज चायनीज ॲप जे आहेत ते बॉयकॉट केले केले जात आहेत तर मेड इन इंडिया ॲप बनवणे हा उद्देश ठेवून आत्मनिर्भर भारत व ॲप इलो ॲप इनोव्हेशन चॅलेंज लॉन्च करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने महारोजगार पोर्टल सुरू केले आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन महाराष्ट्र सरकारने महारोजगार पोर्टल सुरू केलेलं आहे बघा कुशल अर्धकुशल व अकुशल मजुरांना महाराष्ट्र शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी या पोर्टलची सुविधा सुरुवात केलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये महाराष्ट्र ज्याच्याबद्दल आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या देशातील नटांज आण्विक केंद्राला आग लागली आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक इराण या देशातील नटांज आण्विक केंद्राला आग लागलेली आहे तर बघा आता इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी बद्दल माहिती पाहूयात जिची स्थापना झालेली आहे एकोणीशे सत्तावन्नला हेडक्वॉर्टर आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आणि एकशे एकाहत्तर सदस्य देश आहेत आणि महासंचालक आहेत राफेल ग्रोसाई बघा इराण बद्दल माहिती पाहूयात इ हा जो मॅपमध्ये तुम्हाला दिसतोय तो आहे इराण ज्याची राजधानी आहे तेहरान राष्ट्राध्यक्ष आहेत हसन रुहानी आणि लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत इराणचा सतरावा क्रमांक लागतो जगामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार जर बघायचं झालं तर पासष्टावा देश येतोय आणि चलन आहे तिथलं रियाल आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे शंभर टक्के कुटुंबांमध्ये एलपीजी कनेक्शन असलेले पहिले राज्य कोणते असं विचारले आणि आमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक हिमाचल प्रदेश हे शंभर टक्के कुटुंबा एल पी जी असणारे भारतातील पहिले राज्य आहे आणि हे आहे मॅपमध्ये हिमाचल प्रदेश बघा ज्याच्या उत्तरेला आहे जम्मू काश्मीर आणि लडाख पूर्वेला आहे चीन दक्षिणेला आहे उत्तराखंड आणि हरियाणा आणि पश्चिमेला आहे पंजाब बघा हिमाचल प्रदेशला केंद्रशासित प्रदेशाचा जो दर्जा होता तो एकोणीसशे छप्पनला मिळालेला होता आणि त्याला राज्याचा दर्जा जो आहे तो एकोणीसशे एकाहत्तरला मिळालेला आहे राजधानी तिथे दोन आहेत विद्यार्थी मित्रांनो शिमला आणि धर्मशाळा तर असे दोन राज्य राजधानी असणाऱ्या भारतामध्ये तीन राज्य आहेत जम्मू काश्मीर महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर राज्यपाल आहेत हिमाचल प्रदेशचे बंडारू दत्तात्रिया आणि मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर जे की बी जे पीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये अडुसष्ट राज्यसभेमध्ये तीन आणि लोकसभेमध्ये चार मेंबर आहेत हिमाचल प्रदेशचे त्याच्यानंतर बघा प्रमुख नद्या पाहूया तिथं कोणत्या कोणत्या आहेत चिनाब रावी बियाज सतलज आणि यमुना ह्या प्रमुख नद्या आहेत तिथल्या आणि थंड हवेचे ठिकाणे आहेत सिमला मनाली धर्मशाळा डलहौसी आणि कुलू ही काही थंड हवेची ठिकाणे आहेत हिमाचल प्रदेश आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतीय रेल्वेने सौर ऊर्जा उत्पादनासाठी कोणाबरोबर करार केला आहे असं तुम्हाला विचारलंय आणि तुमचं योग्य उत्तर आहे एक बी एल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने लिमिटेड लिमिटेडबरोबर भारतीय रेल्वेने सौर ऊर्जा उत्पादनासाठी करार केलेला आहे बघा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची जी स्थापना आहे ती झालेली आहे एकोणीसशे चौसष्ट साली आणि हेडक्वॉर्टर तिचं आहे न्यू दिल्ली येथे आणि संचालक जे आहेत ते आहेत नल नलिन सिंघल बघा ही जी क बी एच ई एल जी कंपनी आहे ती एक महारत्न कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघूया भारतातील अजून काही महत्वाचे सौरऊर्जा प्रकल्प भांडला सौर ऊर्जा प्रकल्प जो की राजस्थानमध्ये आहे आणि तो आहे बावीसशे पन्नास मेगावॅटचा त्याच्यानंतर शक्तीस्थळ सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो आहे कर्नाटकमध्ये दोन हजार पन्नास मेगावॅटचा आणि अल्ट्रा मेगा सौर प्रकल्प जो आहे तो आहे आंध्र प्रदेशमध्ये जो की हजार मेगावॅटचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या आय आय टीने ए आय इन बँकिंगवरती आपला पहिला ऑनलाईन प्रोग्राम सुरू केला आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन आय आय टी रुडकीने प आपला पहिला ए आय इन बँकिंगवरती पहिला ऑनलाईन प्रोग्राम सुरू केलेला आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय आय टी रुडकी जी आहे ती आहे उत्तराखंडमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे असं तुम्हाला विचारलं आहे आमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन अमेरिका अमेरिकेने डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि कारण आहे त्याच्या पाठीमागचं की डब्ल्यू एच ओ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाप्रकरणी चीनला झुकते माप देत आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे आणि त्या त्यामुळे त्यांनी डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि याचा मोठा फटका वर्ल्ड ता हेल्थ ऑर्गनायझेशनला बसू शकतो कारण या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सर्वाधिक आर्थिक मदत हा अमेरिका करतो विद्यार्थी बघा डब्ल्यू एच ओबद्दल बद्दल माहिती पाहूया वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही यू एनची एक उपसंघटना आहे जिची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झालेली आहे आणि तिच्या स्थापनेच्या दिवशीच म्हणजे सात एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो आणि जिचं हेडक्वार्टर आहे जिनिवा स्वित्झर्लंड येथे त्याच्यानंतर महासचिव आहेत त्याचे टेड्रॉस अधानो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच जम्बो कोविड केअर सेंटर सुरू के केलेलं के 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 आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच जंबो कोविड केअर सेंटर सुरू केलेली आहेत आणि ही कोविड केअर सेंटर कुठे आहेत मुंबई येते बघा कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे तो सगळ्यात जास्त मुंबईमध्ये होत असल्याकारणाने ही जी चार कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत ती मुंबईमध्ये आलेली आहेत आणि ती कुठे कुठे आहेत बघा मुलुंड दहिसर बांद्रा आणि महालक्ष्मी रेस कोर्स या चार ठिकाणी ही कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ने आहे। नुकत्याच आशियातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोठे होईल असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या सर्व सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते न आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा करण्यात आलेला आहे आणि हा जो सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशमध्ये रिवा जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे डब्ल्यू एच ओने कोणत्या देशांना कांजण्यामुक्त देश म्हणून घोषित केलं आहे आणि योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो एक मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांना डब्ल्यू एच ओने कांजण्यामुक्त देश म्हणून घोषित केलेलं आहे बघा दोन हजार तेवीस पर्यंत या देशांकडे लक्ष होतं कांजण्यामुक्त देश होण्याचं पण त्यांनी तीन वर्ष आधीच आपलं लक्ष मिळवलेलं आहे आता कांजण्या ज्या काय आहेत त्यांना आपण चिकनपॉक्स असं म्हणतो आणि ज्यांचा व्हायरस आहे वेरीसेल वेरीसेला मानवाधिकार आयोगाने कोविड नाईन्टीनच्या मानवी हक्कांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे असं तुम्हाला आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार के एस रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आलेली आहे बघा मानव अधिकारांवरती कोविड नाईन्टीनचा काय परिणाम झालेला आहे याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे आणि ही समिती जी आहे ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नेमलेली आहे तर बघूया आपण राष्ट्रीय मानवाधिकारांबद्दल थोडक्यात माहिती नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जी आहे तिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे त्र्याण्णवला हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे आणि अध्यक्ष आहेत न्यायाधीश एच एल दत्ता त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशन जे आहे तिची स्थापना झालेली आहे दोन हजार एक साली हेडक्वार्टर आहे मुंबई येथे आणि अध्यक्ष आहेत न्यायाधीश एस आर बनुरम आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो दोन निमू या ठिकाणचा त्यांनी दौरा केलेला आहे आणि निमू कुठे आहे निमू आहे लेह मध्ये आणि लेह आहे लडाखमध्ये तर लडाखची जी स्थापना आहे ती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला झालेली आहे आणि राजधानी आहे लेह आणि ल कारगिल ठीक आहे, आहे से से तर त्याच्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर आहे तिथे राधाकृष्ण माथूर आणि क्षेत्रफळ आहे तिथलं एकोणसाठ हजार एकशे सेहेचाळीस चौ किलोमीटर त्याच्यानंतर लोकसंख्या जी आहे ते आहे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणनव्वद इतकी आणि प्रमुख नद्या जर तिथला बघितल्या तर त्या आहेत सिंधू सुख आणि नुब्रा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाने बळी देणाऱ्या देण्यात येणाऱ्या डिजिटल हार्ट प्लॅटफॉर्म सुरू केला आहे असं तुम्हाला विचारलं तुमचं योग्य उत्तर आहे बांगलादेशने बळी देण्यात येणाऱ्या प्राण्यांसाठी डिजिटल हार्ट प्लॅटफॉर्म सुरू केला आहे ज्याच्यामध्ये जनावरांची ऑनलाईन खरेदी विक्री करता येणार आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या आयच्या अहवालानुसार बाजारपेठेतील कर्जाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वलस्थानी आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक तमिळनाडू हे राज्य अव्वलस्थानी आहे बाजारपेठेतील कर्जाच्या बाबतीत तर तमिळनाडूवरती सतरा टक्के कर्ज आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र या यादीतमध्ये दोन नंबरला येतो आहे ज्याच्यावरती चौदा टक्के इतकं कर्ज आहे आणि आंध्र प्रदेश जो आहे त्याच्यावरती नऊ टक्के कर्ज येतो आहे आणि तो तीन नंबरला आहे त्याच्यानंतर बघा हे आहे मॅपमध्ये तमिळनाडू ज्याच्या उत्तरेला हे आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक पूर्ण पश्चिमेला आहे केरळ पूर्वेला पुर, आहे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला आहे हिंदी महासागर त्याच्यानंतर तमिळनाडूला जो राज्याचा दर्जा आहे तो मिळाला एकोणीसशे पन्नासला ला, ला, पन्नास ला राजधानी आहे चेन्नई आणि जिल्हे आहेत अडतीस राज्यपाल आहेत श्री बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री आहेत येडियुरप्पा के पलानास्वामी जे की ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्तेर कडगमचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये दोनशे चौतीस राज्यसभेमध्ये अठरा आणि लोकसभेमध्ये एकोणचाळीस मेंबर आहेत तमिळनाडूचे त्याच्यानंतर बघा लँग्वेज जी तिथली आहे ती आहे तमिळनाड तमिळ त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार तमिळनाडूचा अकरावा नंबर येतो महाराष्ट्राचा पंधरावा आणि केरळचा पहिला नंबर येतो त्याच्यानंतर बिहार हे सगळ्यात लास्टला म्हणजे छत्तीस नंबरला येतं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार समुद्र किनारा जो लाभलेला ला 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 आहे तमिळनाडूला तो लाभलेला आहे एक हजार शहात्तर किलोमीटर इतका भौगोलिक माहिती जर पाहायला गेलं तर सत्यामंगलम व्याघ्र प्रकल्प आहे तिथे त्याच्यानंतर अभयारण्य कोणते कोणती आहेत ते पहा मधुमलाई अभयारण्य अण्णामलाई अभयारण्य मुकीर्ती अभयारण्य आणि पेरियार व्याघ्र प्रकल्प हा तिथे आहे त्याच्यानंतर प्रमुख पर्यटन स्थळे कोणते कोणती आहेत बघा मरीना बीच महाबली बीच आणि ही पर्यटन स्थळे आहेत आणि थंड हवेचे ठिकाण आहे हवे तिथलं उट्टी त्याच्यानंतर बघा सण कोणते कोणते आहेत तमिळनाडूचे पोंगल वैकासी आणि अवणीमोलम मोलम हे काही प्रमुख सण आहेत तिथले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक रामेश्वर रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम येथे आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच गुगलने कोणत्या नावाने गुगल प्लस पुन्हा लॉन्च केले आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन गुगल करंट्स या नावाने गुगलने गुगल प्लस पुन्हा लॉन्च केलेलं आहे बघा गुगल प्लस जे आहे ते दोन हजार एकोणीसला बंद करण्याची घोषणा केली होती आता गुगलबद्दल थोडक्यात माहिती पाहूया गुगलची जी स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला झाली आहे आणि हेडक्वॉर्टर आहे कॅलिफोर्निया यू एसमध्ये संस्थापक जे आहेत ते आहेत लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन आणि सीईओ जे आहेत गुगलचे ते आपल्या भारतीय वंशाचे सुंदर पिच्चर आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे महावीर द सोल्जर हु नेवर डाईड हे पुस्तक कोणी लिहिलं आहे असं तुम्हाला विचारलं तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक रूपा श्रीकुमार व ए के श्रीकुमार यांनी महावीर द सोल्जर ने हु नेवर डाईड हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे ते एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धावरती आधारित आहे आणि भारत चीन युद्ध जे आहे ते एकोणीसशे बासष्टला वीस ऑक्टोंबर ते एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान झालेलं आहे विद्यार्थी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आहे दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकला असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं विचार योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार केजिंग डी थोंगडोक यांनी दादासाहेब फाळके दोन हजार वीस पुरस्कार जिंकलेला आहे बघा दादासाहेब फाळके जो पुरस्कार आहे तो केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दिला जातो आणि हा पुरस्कार या या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो केजिंग डी थोंग जे की अरुणाचल प्रदेशमधील एक चित्रपट निर्माते आहेत त्यांना मिळालेला आहे त्यांचा जो लघुपट आहे ची लोपो या लघुपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ची लोपोचा अर्थ आहे ची म्हणजे मध आणि लोपो म्हणजे शिकारी तर बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची जी सुरुवात आहे ती झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरला आणि स्वरूप आहे त्याचं स्वर्णकमळ रोख रक्कम दहा लाख रुपये आणि हा जो पहिला पुरस्कार होता तो देविका राणे यांना एकोणीसशे एकोणसत्तरला मिळालेला होता विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यातल्या चालू महत्त्वाच्या चालू घडामोडी याच्याशी रिलेटेड तुम्हाला जर काही क्युरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचा आपण ते, ते सॉल्व्ह करण्याचा आपण नक्की ट्राय करू तुम्हाला जर व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद